त्रास दरम्यान कोण संघ इथं मॅच खेळतोय? पहिली गोलंदाजी टॉस जिंकल्यानंतर आणि कोण संघाचे पाठीराखे या टीमचे सपोर्टर गोल्डन मॅन ग्रुपचे ते देखील सदस्य आहेत साहिल म्हात्रे. कोण साहिल म्हात्रेंना विनंती करतो की आपण मंचावरती यावं. तर गोल्डन मॅन, गोल्डन हर्ट विथ गोल्डन मॅन, कोण टीमचे पाठीराखे, कोण संघ जिथे खेळतो तिथे नेहमी साहिल म्हात्रेची उपस्थिती आपण पाहिली आहे अनेक स्पर्धेमध्ये. तर साहिलजी म्हात्रे यांना विनंती, आपण मंचावरती यावं आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी. त्यांच्या ऑपोजिट सोपान म्हात्रे, वागेश्वर हरिग्राव हा संघ खेळणार. दुसऱ्यांदा बाईक ज्याने पटकवली तो सोपान नेरे नाईट. त्यानंतर डोंगर सपाटा डे स्पर्धा अगदी 3 मॅचमध्ये 110 वर धावा ज्याने कुठल्या असा खेळाडू. चौथ्या मॅचकडे आणि पहिलं सत्र पहिला डाव आपल्या मुखातून इथून घेऊन येतील पहिल्या सत्रासाठी. तर ज्युनियर आकाश चोपडा, आकाश शेलके. थँक्यू पीटी. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक न्यूज आपण अशी पाहिली ज्यामध्ये खरं तर प्रवीण टेंबे या समालोचकाला बाईक मिळाली आणि समालोचन क्षेत्रामधील पहिला समालोचक ज्यानं खरं तर भारत बॉल टेनिस क्रिकेटमध्ये, महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये बाईक पटकावली स्वर्गीय रामचंद्र. मैदानावरती अर्धशतकाची खरं तर भागीदारी करणारा खेळाडू, अनेक साऱ्या विक्रमांचा विक्रमादित्य खेळाडू आज आपण त्याला पाहतोय मैदानामध्ये खेळताना. चांगला खेळ मैदानामध्ये आपण नक्कीच पाहू, परंतु आता त्याला थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाज देवेश म्हात्रे याच्या माध्यमातून. नुकताच ज्या पाहुण्यांची आपण चर्चा केली आता ते गोलंदाजीमध्ये इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या टेनिस क्रिकेट आहे मित्रांनो, मोठ्यात मोठा हस्ती देखील टेनिस क्रिकेट खेळतो आणि तसा खेळ देखील आपण इथे पाहिलेला आहे. बघा, चांगला चेंडू असेल, या चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न आपण इथे पाहिला. आणि दरम्यान आपण जर विचार केला तर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना 2 धावा या चेंडूवरती आल्या. एकूण 6 वरती संघ आता मजल मारेल. फर्स्ट हाफमधील खेळ शांत पवित्रा सुरुवातीचा काल आणि त्या सुरुवातीच्या कालामध्ये आपण हा खेळ पाहतोय. या घाई गडबडीच्या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. अफाट अशा मैदानी तू येशू वेळोवेळी, डाव तुझा येतात जमविशी जपुनी आपुली केली. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवत आली तव झेल घ्यावी या जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उदलना डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हुकत न मात्र यावेळी गॅप मधून फटका एक्झिक्यूट केला. थर्डमॅनच्या रिझन मध्ये चेंडू जातोय सीमा पार 4. तर उन्हामध्ये प्रेक्षक वर्गाची मनं जिंकेल, कारण की असं गाणं लावलं गेलं ज्यामध्ये या गरम वातावरणामध्ये देखील प्रेक्षक तापतील. हा बॉल वाईटचा इशारा पंचांचा, अतिरिक्त 1 रन टीमला मिळून जाईल. या एका धावेनं धावफलक पुढे सरसावेल. एकूण 10 धावफलकावरती आता नक्कीच वाढल्या जातील. या 1 धावेनं संघ 11 वरती मजल मारेल. 11 रन्स 11 धावफलकावरती. त्यावेळचा बॉल अडवण्याचा प्रयत्न, चेंडू हातातून निसटत असताना मिड विकेटच्या रिझन मागे
वेकार चेंडू ट्रॅव्हल सीमा पार अजून एक चौकार तशी कंडिशन आता डीजे मास्टर करून सोडतोय प्रेक्षक वर्गाची. नक्कीच कौतुकास्पद कामगिरी आणि असं काम होणं मी म्हणणं महत्त्वाचं आहे. नाईट स्पर्धा असतील तर मग या गाण्यांना उधाण येतं आणि अशी गाणी वाजली की जे प्रेक्षक मैदानामध्ये काचेची बुटल घेऊन बसलेले असतात ते ती डोक्यावर घेतात आणि नाचतात. आणि आपल्या तालावरती अशा अनेक स्पर्धांमध्ये खरं तर जे प्रेक्षक वर्गाला भुरळ पाडतात प्रेक्षक वर्गाला आपल्या खरं तर तालावरती नाचवतात ते कोण तर डिस्क जॉकी. डिस्क जॉकी म्हणजे डी जे मास्टर. डी जेची भूमिका जे खरं तर जॉकी हाताळतात त्यांना बोलतात डिस्क जॉकी. आजही आपण पाहतोय खरं तर आदळी गावातील हे सुपरस्टार चांगली भूमिका साकारत असताना या स्पर्धेमध्ये आपल्या तालावरती नाचवणाऱ्या तीनच गोष्टी आहेत बघा. त्यामध्ये पहिला म्हणजे नरेंद्र मोदी जो आपल्या तालावरती संपूर्ण भारताला नाचवतो. दुसऱ्या म्हणजे बायका आपल्या तालावरती नवऱ्यानं नाचवतात आणि तिसरा म्हणजे डी जे मास्टर जो आपल्या तालावरती प्रेक्षक वर्गाला नाचवतो. या तीन गोष्टी आपण पाहतो. टेनिस क्रिकेटामध्ये देखील आता ती खरं तर संकल्पना रुजू आणत असताना डी जेची चांगली भूमिका सादर केली जाते आहे आणि चांगलं वादन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आपण जर विचार केला संघाची धावसंख्या 19 असताना एकही गडी बाद नसेल एक षटक संपलं गेलं त्यामध्ये देवेश म्हात्रे याच्यावरती चांगला वसपा काढला सरोजींच्या सफाईमुळे. आपण सोपान म्हात्रेला पिसं उपटताना पाहिलं देवेश म्हात्रेची आणि त्यामध्ये कुठेतरी देवेश थोडासा महागडा एकही गडी बाद नाही. आणि त्यामध्ये आपण जर विचार केला हा चेंडू इथे चांगला खेळ मैदानामध्ये एक सिंगल आपण पाहिले आणि या सिंगलनं धावफलक पुढे 16 धावा. सोळा रन धावफळकावरती बघा 16 धावा धावफळकावरती आतापर्यंतची धावसंख्या. कोण टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारी टीम म्हणजे वागेश्वर हरिग्राम. दोन बलाढ्य टीम आपल्याला पाहायला मिळतात बघा. चांगला फटका प्रॉपर टायमिंग आणि नजाकत आणि ताकद दोनही गोष्टींचा द्वंद्वी संगम झालेला मिड विकेटच्या डोक्यावरून जाणारा आकाश मार्गानं संचार करणारा हा फटका खणखणीत षटकार. भाई कोई ऐसी टीम चाहिए अपने को जो जीत सिर्फ जीते हारती नहीं कड़क टीम है कोई अपने पास. अशा टीमची मागणी बघा मोईन भाई मुंबई जे नेहमीच चांगली पॅकरशिप करत असतात आज त्यांच्याकडून मागणी असेल चांगला खेळ कुठल्या संघाचा होईल ते पाहणं महत्त्वाचं राहील. असे अनेक सारे पॅकर आपण पाहतो जे आसुसलेले असतात ट्रॉफीसाठी जे खरं तर अनेक संघांना पॅक करतात त्यामधील एक नाव म्हणजे बाळू शेळके आणि कुणाल शेळके. शिशा अँड प्रिशा इलेवन गणेशपुरी हे नाव त्यांनी खरं तर काल मैदानामध्ये आणलं सुपर 8 तो संघ देखील दाखल झाला होता. इथे चांगली फटकेबाजी पाहायला मिळते टप्पा पडल्यानंतर चेंडू जाईल सरळ निघून बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चेंडू देखील चांगला फटका चौकार. सह 24 धावांवरती नाबाद खेळतोय. काय खेळ बघा मैदानाच्या आतमध्ये एक तर्फी किल्ला लढवला जातोय अप्रतिम खेळ मैदानामध्ये या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.
इथे हा चेंडू चांगला असेल, गॅप मधून फटका एक्झिक्यूट केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, इनसाइड आउट होऊन केलेला हा फटका आपण पाहिला. एक रन कंप्लीट केली सेकंडचा अटेम्प्ट, तीही सहजरित्या पूर्ण. चांगली जोड मिळते आहे सचिन घोडबिंदे या खेळाडूची. आणि आपण जर विचार केला तर सोपान एका बाजूनं वन हँडेड जी फलंदाजी दाखवतोय ती फलंदाजी प्रेक्षक वर्गाला बुरल पाडणारी फलंदाजी आहे. एकूण दावा धावफलकावरती आपण पाहू, त्या म्हणजेच 28 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट हाफमध्ये बॅटिंग सचिन अँड सोपान मात्रे. चांगला फटका, पुन्हा एकदा फटका गॅपमधून एक्झिक्यूट. इट इज अ क्रॅकिंग स्ट्रोक, नो चान्स फॉर स्टॉपिंग, दॅट्स कुल बी 4 रन्स. बॅटच्या मधोमध सुपर स्ट्रोक गॉन सिक्सर, सोपानच्या बॅट मधून हा लांबलचक फटका. धावा आम्ही पाहिल्या होत्या, 44 धावा विनेश डोलकर या खेळाडूनं बनवल्या होत्या. दुसऱ्या बाजूनं आपण आता सोपानचं नाव देखील त्या लिस्टमध्ये हळूहळू का होईना मात्र ऍड होताना पाहतोय. चांगला फटका येते, यावेळी सोपान नव्हता परंतु सचिन घोडबिंदे या खेळाडूनं खरं तर चढवलेला हा वस्पा आपण पाहिला. आणि त्या वस्प्याखेरीज घेतलेला चांगला फटका, 6 धावा इथे आल्या होत्या. एकूण 44 धावा धाव फटकावरती. गोलंदाजीसाठी कुणाल गायकवाड यावेळचा बॉल लिन्सविंगर होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग चेंडूमध्ये आपल्याला जाणवला. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपराच्या हातामध्ये चेंडू जाताना आपण पाहिला. कुठल्याही प्रकारची या चेंडूवरती वरती मात्र धाव नसणार आहे. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच कुणाल गायकवाड. बॅकअप हवं आहे टीमला, देणार का हा प्रश्न. फुलर लेनचा बॉल आणि त्याच्यावरती प्रति हल्ला. फुलटॉस बॉल म्हणजे एखाद्या दारुड्यासाठी आमंत्रण असतं बघा. त्या आमंत्रणाचा स्वीकार, स्टेप आउटचा नो देखील इथे पंचांकडून. आणि त्या दरम्यान हा भरघोस समाचार. चांगला क्रिकेट या षटकारानं धावफलकाला आपण पाहतोय एक चांगल्या पद्धतीनं रंगवलं बघा इथे खेळाडूनं. आणि धावा देखील पुढे, 50 धावा कंप्लीट झाल्या, 51 वरती संघ जाऊन पोहोचला. क्रॉस बॅटेडने घेण्याचा प्रयत्न,
बिल्कुल संपर्क नसेल आणि एक डॉट बॉल आपण इथे पाहू शकतो जो फ्रीडचा बॉल होता तो डॉट बॉल इथे आला. दरम्यान सचिन गोडविंदे मैदानामध्ये वैयक्तिक 13 या धावांवरती खेळतोय. एकूण 51 धावा धावफलकावरती आतापर्यंतची धावसंख्या संघाची आपण पाहिलेली आहे. सचिन गोडविंदे या खेळाडूला आपण नक्कीच पाहू. चांगला क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून आपण खरं तर पाहतोय मैदानामध्ये. सोपानला ज्या प्रकारे त्यांची जोड मिळते आहे ती जोडही कुणाल गायकवाड या खरं तर आपण खेळाडूला पाहिलं जो गोलंदाजी करताना संघाची धावसंख्या त्यानं अलगदपणे 51 पर्यंत जाऊ दिली. त्यामध्ये योगदान राहिलं सोपान आणि सचिनचं. सचिन ऑन स्ट्राईक आता पुन्हा एकदा. इथे हा चेंडू दिशा दिली आहे सोपानकडे स्ट्राईक जाईल. एक रन इथे कंप्लीट केली जाईल. सेकंडचा अटेम्प्ट असणार आहे परंतु सेकंडचा अटेम्प्ट आपण पाहू नकार दिला जाईल. एकूण 52 वरती संघ जाऊन पोहोचेल. 52 रन्स ऑन बोर्ड 52 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा अनाउन्समेंट करेन. सर्वाधिक जास्त धावा एका मॅचमध्ये जो खेळाडू बनवेल त्या खेळाडूला या स्पर्धेचे आमचे सर्वे सर्वा ज्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेसाठी 50,000 कॅश प्राईज देखील आलं आहे. रमाकांत हाशा गरुडे सरपंच ज्यांच्या माध्यमातून खरं तर 6 फूट उंचाची ट्रॉफी म्हणजे एकंदरीत त्या खेळाडूच्या उंचाची ट्रॉफी देऊन त्याला गौरवण्यात येणार आहे. सामना जरी तो संघ परास्त झाला तरी देखील त्या खेळाडूला ते पारितोषिक असणार आहे. अंतिम क्षणामध्ये एक आगलं वेगळं पारितोषिक पाहायला मिळतंय. चांगला फटका येते. खेळाडू होता परंतु त्याला चकवत चेंडू सीमा पार. 4 काय क्वालिटी बघा. 4 धावा इथे आल्या. या 4 धाव्यानं धावफलक आपण पुढे जाताना पाहू. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 14 पुढे जाईल. 56 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती चालू आहे आणि तिसरं षटक प्रगतीपथावरती चालू असताना हा खेळ पाहायला मिळतो. गोलंदाज कुणाल गायकवाडवरती पुन्हा एकदा प्रति हल्ला सोपान म्हात्रे या खेळाडूच्या बॅटमधून. पुन्हा एकदा स्ट्राईक असेल सोपान. स्लोवर बॉल पुन्हा एकदा गॅप मधून फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. तिथे यावेळी मात्र खेळाडू अवेलेबल होताना आपण पाहिला. 2 धावाची त्याच्या चपलाईनं पूर्ण. काय बॅटिंग परफॉर्मन्स बघा मैदानामध्ये सोपान आणि सचिन गोडविंदेचा. ड्रिंक ब्रेक लागेल. इनिंग मधील 3 षटक संपली जातील. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलाय. 1 धावा धावफलकावरती 58 बिनगड्याचा मोबदला. फर्स्ट हाफ मध्ये वागेश्वर हरिग्राम 11 क्रिकेट संघ. संघाची एकूण धावसंख्या 58 धावा धावफळकावरती. 58 रन्स आणि हायेस्ट रन जर आपण पाहिल्या तर 68 टार्गेट सेट केला होता टायगर 11 देवदन. नक्कीच मग जांभिवली क्रिकेट संघाने त्या धावा देखील चेस केल्या होत्या. काय म्हणतात
यावेळचा बॉल आणि इथे हा देखील एक चांगला फटका, यावेळी सोपान नाही परंतु सचिन आहे आणि सचिनच्या बॅटमधून आपण पाहू शकतो एक तडाखा पाहायला मिळतोय षटकार. मैदानामध्ये हवेमध्ये झेल असेल, झेल घेण्याची संधी. दोन खेळाडू झेलासाठी प्रयत्न करतील आणि झेल टिपला जाईल, फलंदाजाला बाधवावा लागेल, संघाला बसेल धक्का. धावा आपण जर पाहिल्या तर एकूण 70 धावा. टार्गेट बघा, चौथं षटक प्रगतीवरती असताना 70, अजून एक चौकार, क्या बात आहे. या मिसफील्डनं धावा दिल्या असतील मी म्हणेन टीमला 16, आणि या चार धावा संघामध्ये ऍड केल्या जातील. आतापर्यंत खूप मिसफील्ड झाल्या, त्या धावा समोरील टीमला मिळाल्या, या चौकारानं धावफलक देखील पुढे सरकताना 74 वरती संघाची आपण धावसंख्या पाहू शकतो. देवेश मात्रे वरती देखील प्रति आले, मोठे फटके आणि मोठे फटकेच पाहायला मिळत आहेत. सर्वजणच्या सफाई न करत तर गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजांची पिसं उपटत आहेत. फलंदाजी एकदमच ताकदवर पाहायला मिळते आणि तसा खेळही आपण पाहू शकतो मैदानामध्ये. देवेश मात्रे ज्यानं पहिलं षटक हाताळलं तो गोलंदाज इथे वैयक्तिक स्पेलमधील दुसरं षटक हाताळण्यासाठी तयार झालेला आहे. हा चेंडू आपण पाहू, नक्कीच पंच वळतील, परंतु तोपर्यंत धाव चोरताना आपण फलंदाजांना पाहिलंय. बाईच्या स्वरूपात एक धाव आणि वाईटचे एक धाव, अशा प्रकारच्या दोन धावा टीमला इथे मिळतील. या दोन धावेनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकताना पाहायला मिळेल. 76 धावा धावफलकावरती. सोपान मात्रे आता स्ट्रायकर एंडवरती, 42 वरती नबाद खेळतोय तो हा खेळाडू. यावेळचा बॉल झेल घेण्यासाठी संधी अँड हा मोठा धक्का, फलंदाज बाद संघाला बसलेला. खर तर हा धक्का क्रमांक 2. नवीन खेळाडू मैदानामध्ये जाईल फलंदाज बाद झाला. बघा, सोपान बाद झाला, 42 धावांचं वैयक्तिक योगदान टीमसाठी दिलं. अशा अनेक वेळा या खेळाडूनं धावा बनवलेल्या आहेत आणि अनेक साऱ्या बाईक्स या खेळाडूनं पटकावलेल्या आहेत. तो हा खेळाडू
दुसऱ्यांदा खरं तर बायकरमॅन ठरला, त्यानंतर आज देखील तशीच फलंदाजी या खेळाडूची पाहायला मिळत होती. म्हणजे त्याच्यातील असणारी अफाट गुणवत्ता, किती ऊर्जा, किती करंट त्या खेळाडूमध्ये आहे, तो करंट त्यानं मैदानामध्ये दाखवला होता. इंडिव्हिज्युअल स्कोरवरती देखील तो देखील विक्रम मोडला असता, परंतु विनेश डोळकर या खेळाडूची खेळी थोडीशी आपल्याला जास्त महत्त्वाची पाहायला मिळाली. आणि तिथेच खरं तर हा झेल टिपायची संधी होती. बघा, हा झेल देखील सुटला जातोय, वारंवार चुका करतायत कोण टीमच्या माध्यमातून आणि कोण टीम, थोडीशी आपण खराब प्रदर्शनाखेरीज आपला खेळ दाखवताना पाहतोय मैदानामध्ये. दरम्यानचं षटक देवेश मात्रेचं ते आपण आता पाहू. इथे खरं तर संपुष्टात आलेलं आणि षटक संपल्यानंतर संघ जाऊन पोहोचलाय. चार षटकाच्या समाप्तीनंतर वागेश्वर हरिग्राम टीमची एकूण धावसंख्या ती म्हणजेच 78 धावा धावफळकावरती. नवीन गोलंदाज आता पाहायला मिळेल अक्षय गाथाडे यावेळी गोलंदाजीसाठी. अंतिम षटक असेल बघा, आणि अंतिम षटकामध्ये आता खरं तर इथे बघा चांगला खेळ, काय खेळ बघा मैदानामध्ये. या खेळाडूची प्रशंसा करावी तेवढी कमी असेल. एकही खेळाडू असा पाहायला मिळाला नाही जो मैदानामध्ये आला आणि त्यानं खरं तर मोठा फटका दाखवला नाही. जो जो खेळाडू मैदानामध्ये जातोय तो खरं तर वस्पे घेतोय खेळाडूंवरती आणि चांगला क्रिकेट आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहे. परंतु मी म्हणेन कोण क्रिकेट संघ आज आपली अस्मिता हरपून बसलाय की काय, हाच प्रश्न पडलाय बघा संपूर्ण प्रेक्षक वर्गाला. ही अस्मिता नाहीये त्यांची, ही मानसिकता नाहीये त्यांची. आज ती मानसिकता का हरपून बसला संघ, हा प्रश्न मात्र पडलाय. सोपान मात्रे आणि त्यानंतर सचिन गोडविंदे या खेळाडूंनी चांगला राईज स्टार्ट दिला होता आणि असं म्हटलं जातं वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे तुमच्या विजयाचा अर्धा पट्टा तुम्ही ओलांडलेला असतो आणि तो अर्धा पट्टा ओलांडला की काय असंच वाटतं आता मैदानामध्ये. राज या खेळाडूच्या बॅटमधून हा घणाघाती प्रहार, चेंडू सीमापार षटकार. खणीत षटकार, एखाद्या दुतडी भरलेल्या नदीसारख्या धावांचा ओघ वाहतोय बघा. एखादी नदी कशी ज्यावेळी दुतडी भरून वाहते त्यावेळी ती काठ उद्ध्वस्त करत जाते, मग तिच्या वाट्याला झाड आला, दगड दोंडा आला, त्याला ती सोबत घेऊन चालते. इथे तसंच घडतंय बघा, फलंदाज मैदानामध्ये कुठल्याही प्रकारची काहीच उणीव सोडत नाहीयेत आणि जो काही चेंडू मिळेल त्याच्यावरती भरघोस समाचार घेत आहेत. संघ जाऊन पोहोचला एकूण 98 या धावांकावरती, 98 रन्स. हा चेंडू आपण पाहू, 1-1 दिलं गेलं इथे आणि हा निर्धाव चेंडू आपण इथे खरं तर पाहिला. अंतिम बॉल शिल्लक असेल, 100 धावा कम्प्लीट करेल का, विक्रम बनेल का, हा प्रश्न पाहणं महत्वाचा आहे. हा प्रश्न पाहणं महत्वाचं आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय हल्ला कल्लोल. तीस वरती नाबाद खेळतोय राज, हवेमध्ये असेल झेल, खेळाडू तिथे पोहोचेल का, प्रश्न बाजूला, प्रश्न उत्तर 6-6-6. ग्रेट ब्रँड मॅक्झिमम सुपर्ब सिक्सर, 100 रन्स देखील कम्प्लीट. शतकावधी धावा बघा, शतकावधी धावा या खरं तर मॅच मध्ये आणि हायएस्ट रन स्कोर टीम वागेश्वर हरिग्राम आतापर्यंतची.
ज़्यादा हाई स्कोर बनाएगी उससे लकी ड्रॉ मिलेगा बाय, और वो टीम तीसरे राउंड में खेलेगी। तो या इसी बीच खुद कप्तान नगर सेवक आदरणीय अतुल दादा भगत इनका आगमन होता हुआ, आइए स्वागत है आपका। और विगर के कप्तान भी आ चुके हैं, अतुल जी आइए, और विगर के कप्तान सचिन आप भी आइए टॉस के लिए। आकाश शेलके, आकाश शेलके इनके द्वारा टॉस किया जाएगा, ये हमारे मेहमान है, उनके द्वारा टॉस होगा। पांचवा मैच पहले राउंड का बहुत बढ़िया मैच होगा, इस मुकाबले में काफ़ी रन बने चर्चा करेंगे, लेकिन टॉस बॉक्स में अजय आइए आप टॉस करिए। पांच ओवर का मैच होगा, पांचवा मुकाबला, चौथा मुकाबला, 105 रनों का टारगेट काफ़ी बड़ा कौन टीम को मिला है, और ये टारगेट चेस करने के लिए एक ओवर में 21 रन चाहिए कौन टीम। अगर एक ओवर में आप 21 बनाते हैं ना, तो आप पांच ओवर में 105 चेस करोगे, तीन बड़े स्ट्रोक चाहिए एक ओवर में, तीन बड़े छक्के अगर ये लगते हैं तो कौन टीम जीतेगी इतिहास बनेगा, और इतिहास लिखने के लिए कलम नहीं हौसलों की ज़रूरत होती है। ऐसे खिलाड़ी को दर्शक याद रखते हैं जो इतिहास बनाते हैं। डॉक्टर कंदा अतुल जी भगत टॉस जीतकर उनका फैसला शायद गेंदबाजी का आएगा, क्योंकि जब भी डी पोल सी पोल की टीमें खेलती है टॉस जीतकर गेंदबाजी लेते हैं ज़्यादा, ए पोल में काफ़ी बदलाव देखने मिलता है, लेकिन धुंधरे टीम जो टीम है वडौली टीम है इसलिए जो टॉस जीतकर बल्लेबाजी करती है हमेशा रन बचाती है, उनके पास अच्छे गेंदबाज है, गेंदबाज अच्छे हो गए ना तो आप पहली बल्लेबाजी लेते हो क्योंकि रन डिफेंस करते हो वेस्ट इंडीज़ टीम की तरह। देखिए इस साल वर्ल्ड कप आपने देखा T20 की बादशाह टीम है वेस्ट इंडीज़, लेकिन वो टीम नहीं थी सुपर 12 में, इसका कारण था कि उनका एटीट्यूड या फिर उनका ओवर कॉन्फिडेंस, क्योंकि उस टीम को स्कॉटलैंड और आयरलैंड ने अभ्यास मैच में हराया, इसीलिए वेस्ट इंडीज़ टीम नहीं खेली, क्योंकि क्रिकेट में एटीट्यूड और कॉन्फिडेंस ठीक नहीं होता, ओवर कॉन्फिडेंस। तो हमेशा ध्यान रखिए, बड़ा खिलाड़ी बनना है तो ओवर कॉन्फिडेंस मत रखिए। आपको बाइक मिली अच्छी बात है, लेकिन उसके बाद वो खिलाड़ी आउटफॉर्म हो जाता है, तो बाइक का जो कॉन्फिडेंस है ना वो ओवर कॉन्फिडेंस नहीं होना चाहिए, हमेशा ध्यान रखें। क्रिकेट आपको अच्छे दिन दिखाता है लेकिन बुरे दिन भी दिखाएगा, ये खेल ऐसा है ना, आपके लिए आज ताली बजेगी कल गालियाँ भी आएगी, ये ऐसा खेल है, इसको समझ के खेलिए। सिंगल डबल जो भी इम्पोर्टेंट देना है क्रिकेट में, आज आकाश तारेकर, किरण, उस्मान, सुमित डोंगरे, देखिए लगातार दो बार RPL मैन ऑफ द सीरीज, सुमित डोंगरे ने लगातार दो बार पनवेल प्रीमियर लीग में चैंपियन रॉयल कलंबोली ने खिताब जीता, इसे कॉन्फिडेंस कहते हैं, ओवर कॉन्फिडेंस नहीं। 105 चेस कर रहे हैं, एक और 21 स्ट्राइक पे बल्लेबाज बहुत मजबूत है, वो मजबूत स्ट्रोक चाहिए अक्षय गाताडे, अक्षय गाताडे शुरुआत करेंगे पहली बॉल। यहाँ पे विदाउट वार्निंग मंकी विकेट आउट हो सकते हैं, आप नियम जान के रखिए, गेंदबाज आपको वार्निंग नहीं देंगे, अंपायर भी नहीं देंगे, सीधा मंकी विकेट, ये फ़ायदा गेंदबाजों के लिए यहाँ पे रखा है सरपंच ट्रॉफी 2022 में। पांच ओवर 105 हाई स्कोर, जो टीम हाई स्कोर बनाएगी उसे लकी ड्रॉ बाय मिलेगा 10 के लॉट में। पहली बॉल चलिए, मजबूत है अक्षय गाताडे, मजबूत शॉट, भव्य स्वागत, भव्य दिव्य स्वागत, गजा बज गए भाई, बाजा बजता आपका। तो बच गए, बाजा बजता, पहली बॉल पे छक्का, अक्षय भव्य स्वागत किया, बॉलर सचिन गोडविंदे का लेफ्टी। एक और पावर प्ले में पावरफुल बैटिंग, स्वीपर कवर, डीप कवर, एक्स्ट्रा कवर के ऊपर से बॉल गई सीमा पार, चार रनों के लिए, 2 बॉल 10। अक्षय गाताडे इन फॉर्म, पुष्पा मूवी आई थी उसमें एक डायलॉग था कि पुष्पा नाम सुन के फ्लावर समझा क्या, फायर है फायर, झुकेगा नहीं, अक्षय गाताडा भी वही दिखा रहे, शायद झुकेगी नहीं टीम, भले हरिग्राम ने 104 बनाए, 105 है लेकिन 2 गेंद पे 10 आए, एक ओवर में 21 बनाने, अगर इसमें 25 के ऊपर आएंगे तो मैच बनेगा। फुल टॉस थी, लग नहीं पाई, वाइट बॉल है, एक्स्ट्रा रन, लाइन थोड़ी सी खराब, क्या गेंदबाज पर दबाव है या फिर और कुछ, थोड़े लाइन से भटके, वाइड यॉर्कर बॉल डालना चाहते थे सचिन गोडविंदे, लेकिन फुल टॉस गेंद लाइन के बाहर गई,
सोपान उनका आत्मविश्वास बढ़ाते हुए विकेट कीपर द्वारा सोपान का बल्ला बहुत बढ़िया चला। हमेशा की तरह इस साल भी इनफॉर्म है, दो बाइक इनके नाम पर। डोंगरसा बड़ा में तीन मुकाबले में 108 या 9 रन बनाए इन्होंने, और वहाँ पर नियम था कि सुपर एट से पहले आपके रन जोड़े जाएंगे। सेमीफाइनल मेगा फाइनल के रन नहीं जोड़े जाएंगे, ये रन जोड़े जाएंगे। अक्षय गाताड़े, कमाल की पारी, होता है कभी कभी 105 भी चेस कई बार क्रिकेट में हुआ है। इस बार शानदार शॉट मिड विकेट के बाहर, 4 रन। पंद्रह रन स्कोरबोर्ड पर अक्षय खिलाड़ियों का खिलाड़ी। शॉर्ट एंड पुल, स्टैंड एंड डिलीवर, स्टैंड एंड डिस्पैच। किस रन चाहे थे, चार बॉल में 21 जोरदार टालिया, काफी अच्छी बल्लेबाजी। बाइकर मैन अक्षय गाताड़े अपने हुनर अपने जोहर दिखाते हुए, कमाल का शॉट, स्टैंड एंड डिलीवर। खड़े खड़े बॉल की लेंथ को पिक किया, सीधा बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से फेंक दिया, 6 रनों की मुहर, करारा स्ट्रोक। दो बॉल बची है, सचिन गोडविंदे पे प्रेशर है। सचिन गोडविंदे काफी महंगी ओवर, लेकिन यह महंगी ओवर शायद टीम कौन के लिए महत्वपूर्ण होती हुई। कमाल का परफॉर्मेंस, रन मशीन अक्षय गाताड़े बरसते हुए मैदान के अंदर। इस पारी की जरूरत है कौन टीम को, क्योंकि एक ओवर 21 का टारगेट था आपको रन रेट, लेकिन चार बॉल में 21 बनाए। अगर इस दो बॉल में दो बड़े स्ट्रोक आते तो 30 रन बनेंगे। आगे जाके ना आपको जो डॉट गेंदें शायद कभी निकलेगी तो वो फायदा, वो बैलेंस अकाउंटिंग तो यहाँ पे टैली होगा। दो गेंद शेष है, अक्षय ऑन फायर। सचिन गोडविंदे को ये चुनौती, और ये चुनौती अक्षय ने स्वीकार करके ये बड़े स्ट्रोक के लिए ईट का जवाब पत्थर से। बढ़िया मैच है, इस बार भी बैकवर्ड स्क्वायर लेग में टीट फॉर टैट, जैसे को तैसा मिला, बड़ा मजा आया। एक और चौका, बॉल पे टैपिंग बॉल, फिर से खिलाड़ी गए क्रीज पर, नौ स्ट्राइक गेंद के खिलाड़ी। एक ओवर का खेल समाप्त है, 105 रन चेस्ट करते हुए कौन टीम का स्कोर है 25 रन। आप जीतने के लिए बची 4 ओवर, और यहां से करीब 80 रनों की आवश्यकता। 4 ओवर 80 यानी एक ओवर 20 रन, बढ़िया मुकाबला। ऐसा लगा कौन टीम पे ज्यादा प्रेशर होगा, लेकिन सचिन गोडविंदे ने बताया डोंट अंडरएस्टिमेट द पावर ऑफ। यहाँ पर अक्षय गाताड़े, कमाल की बल्लेबाजी, शानदार क्रिकेट। एक ओवर 25, अब नौ स्ट्राइक इनके बल्लेबाज स्ट्राइक पर आएंगे। मयूर मात्रे इनको भी अपने जोहर दिखाने होंगे, अपने हथियार दिखाने होंगे, बड़े स्ट्रोक दिखाने होंगे, क्योंकि ये मौका बन चुका है। यहाँ से अगर डॉट गिन आएगी तो कौन टीम पीछे जाएगी बैकफुट पे, लेकिन यहाँ से अगर सिंगल डबल भी आएगी ना तो भी मुकाबला बनेगा। विकेट बचाकर खेलना होगा, क्योंकि ये A1 जोड़ी है और टीम की पहली जोड़ी सबसे मजबूत होती है, और ऐसे में 105 रन के लिए इनका टिकना बहुत जरूरी होगा। अगर ये पार्टनरशिप 50 के ऊपर जाएगी तो मुकाबला काफ़ी बड़ा होगा। मयूर मात्रे मैदान के अंदर, एक और मयूर, क्या अपने हुनर दिखाएंगे इस मैदान पर। 4 ओवर 80 चेस कर रहे हैं अभी, एक ओवर भी चाहिए। स्ट्राइक रोटेट हुई, क्या फ़ायदा मिलेगा हरिग्राम को, क्योंकि अक्षय नॉन स्ट्राइक गेंद पर है। ऊपर लगी है बैट कट, फील्डिंग कट बढ़िया है, शॉर्ट टर्न मैन में सिंगल मिलेगा, अक्षय आएंगे स्ट्राइक पर। और अक्षय को यहाँ पे मौका ज़्यादा मिलना चाहिए, कौन टीम अक्षय का ज़्यादा इंतज़ार करेगी स्ट्राइक पर, क्योंकि अक्षय फॉर्म में। एक के साथ टीम का टोटल आएगा 26, स्ट्राइक रोटेट होगी। अक्षय को मौका, और गेंदबाज है दूसरे ओवर लेके राहुल बोपी।
हरिग्राम वागेश्वर के नाम से गेंदबाजी करते हुए राहुल की ओवर। व्हाइट बॉल, इस बीच अदय गांव के सम्मानीय राजेश जी जोमा काकड़े, अदय ग्राम पंचायत माजी सदस्य, इनका आगमन होता हुआ। आइए, आपका भी हार्दिक स्वागत है, वेलकम राहुल बोपी। ये बढ़िया शॉट है, ये सबसे बड़ा विकेट, कहानी में ट्विस्ट, कहानी में ट्विस्ट। अक्षय गाताड़े भाईकर मैन मैदान छोड़ते हुए सबसे बड़ा झटका, सन्नाटेदार विकेट। और ये सन्नाटा सुनिए कौन टीम के डगआउट में, शांत माहौल, क्योंकि ये सबसे बड़ा विकेट गिरा है और शायद ये विकेट और उनका सपना भी तोड़ेगा। डीजे लेकिन शायद थोड़ी सी दिशा खराब रही, क्योंकि वहां पर फील्डर थे, दूसरा पावर प्ले था, तीन खिलाड़ी सर्कल से बाहर थे, ऐसे में दिशा गलत चुनी अक्षय ने और पहला झटका लगा कौन को। अब मैदान के अंदर आएंगे खुद नंबर तीन पे भूषण पाटिल, राहुल के खिलाफ ग्राउंड शॉट है, फिर से एक बार फील्डर है डीप लॉन्ग ऑफ पर, 105 चेस करने जहां पर फील्डर है, अगर वहां पर शॉट आएंगे तो सिंगल डबल से मैच नहीं बनेगा, आपको गैप शॉट में चौके मारने होंगे। एक रन आएगा, एक ओवर 25 बने थे, ऐसा लगा कि दो ओवर 50 बनेंगे, लेकिन अक्षय का विकेट गिरना ये शायद थोड़ी सी नाराजगी होगी, लेकिन ताकत है मयूर मात्रे और भूषण में, जरूर दिखाएंगे। यॉर्कर बॉल, परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट बल्ले के जड़ में फेंकी जा रही है बॉल और बल्लेबाज को मुश्किल बनाते हुए डॉट गेंदे। 30 गेंदों का मैच है, 105 चेस कर रहे हैं, अगर 6 गेंद भी आप डॉट खेलते फिर भी मुकाबला हाथों से निकल जाएगा, क्योंकि विकेट पर भी डॉट बॉल काउंट होता है, राउंड विकेट। फंसाया स्लोवर बॉल, बल्लेबाज पहले से तैयार थे बड़ा स्ट्रोक खेलने के लिए, गेंदबाज जानते थे, इसीलिए यह यॉर्कर और स्लोवर किया इस बॉल को। एक और सिंगल मिलेगा, अक्षय आउट होने के बाद सिंगल डबल दिख रही है, यही कारण था कि पिछले अक्षय का विकेट आने के बाद थोड़ा सा सन्नाटा रहा डगआउट पर। राहुल बोपी ने अभी तक 5 गेंदे की और 5 गेंदों पे 4 रन दिए, एक वाइट बॉल भी थी उनमें। ग्राउंड शॉट खेला अंतिम, फिर से एक बार डीप कवर पॉइंट पे फील्डर है, गुड फील्डिंग, अंतिम बॉल पे आए सिंगल, एक ओवर में 25 बने थे, दूसरे ओवर में 5 आए, कौन टीम का स्कोर होगा दो ओवर के समाप्ति के बाद, 30 रन। आप देखिए मुकाबला जीतने के लिए बचिए सिर्फ 18 गेंदे। इसी बीच खांदा गांव के सम्मानीय सुशांत भगत, इनसे भी निवेदन है कि आइए सरपंच चषक के मंच पर, आपका हार्दिक स्वागत है।
को काफी मार मिली पांच ओवर के मुकाबले में। पहली इनिंग की बात करें तो भूषण मयूर संभालते हुए पारी को, दिशा खराब, फील्डर है लेकिन चकमा देकर इस बार बॉल निकल गई सीमा पार, स्ट्रेट हिट, चार रन। टपा डप टपा डप टपा डप, मालूम ना सैतीस रन स्कोरबोर्ड पर, रिकॉर्ड चौका संजीव ने देता हुआ, बनेगी बात। एक और बढ़िया शॉट है, पवेलियन की ओर जाएगा, मिड विकेट के ऊपर से छह रन। अब शायद छह नंबर का गियर डालते हुए कोण के बल्लेबाज, मुकाबला बन सकता है। अभी थोड़ा सा मूड में आ चुके हैं खिलाड़ी और ये छक्का मारा मयूर, मात्र ओपनर विस्फोटक बल्लेबाज, विस्फोट किया, चौका छक्का, पिछले दो बॉल पे दस जोड़े, सोपान पे प्रतिवार। इस बार रहा मिस टाइमिंग, अंपायर की घोषणा, तीन ओवर का खेल समाप्त हो गया। छोटा सा ड्रिंक ब्रेक लेंगे और तीन ओवर के बाद टीम का टोटल स्कोरबोर्ड पर है 43 रन, काफ़ी बड़ा टारगेट। 12 गेंद का खेल बचा होगा अभी और बहुत सारे रन चाहिए, यानी करीब अगर देखा जाए तो लगातार छक्के मारने होंगे कौन टीम के बल्लेबाजों को। पानी लेके जाइए। तो इसी बीच सम्माननीय दोस्ती स्पोर्ट्स, दोस्ती ट्रॉफी के ओनर आकुरली विजय शेठ ठाकुर, आइए मंच पर स्वागत है। पेड़ के पीछे छाव में बैठकर मुकाबला देख रहे, आइए विजय दादा आपका स्वागत है। काफ़ी बड़ा नाम टेनिस क्रिकेट विश्व में, पिछले साल इनकी डे प्रतियोगिता थी और काफ़ी अच्छी टीम भी आकुरली और विजय दादा उसके पुरस्कार थे, आधार स्तंभ दोस्ती ट्रॉफी के मुख्य आयोजक। आइए नेरे धुंधरे विभाग में जब भी हमेशा कोई टीम खेलती है तो विजय दादा ठाकुर इनका जिक्र हमेशा होता है। स्कोर बताना चाहेंगे, 43 रन बने स्कोरबोर्ड पर, 50 105 का टारगेट था। अरे गेंद बची है यहाँ पर महज 12 और जीतने के लिए 62 रनों की आवश्यकता होगी। 62 यानी अगर देखा जाए तो करीब 10 छक्के और एक डबल, 12 गेंदों पे 10 छक्के अगर कोई मारता है तो यह रिकॉर्ड होगा बिल्कुल। इस साल जो पहली टीम पिछले मुकाबला आ रही, विनय गावड़ वल्लभ की टीम, विनय गावड़ ने तलोजा मजकूर के मैदान पर लगातार 9 छक्के मारे सेमीफाइनल में। एक आध बार लग जाते हैं 9-10 छक्के लगातार, लेकिन अगर ये कारनामा ये खिलाड़ी करेंगे कौन के तो शायद इस खिलाड़ी को कभी नहीं भूल पाएंगे आप। भूषण पाटिल, पाटिल इज अ ब्रांड, नहीं लग पाया स्ट्रोक, एलिमिनेशन कम था, टाइमिंग खराब रहा, भूषण की पारी समाप्त हुई। 10 छक्के कौन मारेगा इस मैदान पर, हाई स्कोर जो टीम बनाएगी उसे लकी ड्रॉ में बाय मिलेगा और वो टीम जाएगी तीसरे राउंड में, लगभग हरिग्राम टीम का नाम वहां पर लिखा जाएगा। और जो खिलाड़ी इंडिविजुअल सबसे ज़्यादा रन बनाएगा, अगर आपकी टीम हारती भी है फिर भी उस खिलाड़ी को 6 फीट की ट्रॉफी हमारे सरपंच रमाकांत हाशा गरुड़े इन साहब के द्वारा यहाँ पर दिया जाएगी। सबसे ज़्यादा रन बनाने वाले बल्लेबाज को इंडिविजुअल एक मुकाबले में, अगर आपकी टीम हारती भी है तो भी आपको फाइनल में उस खिलाड़ी को बुलाया जाएगा और उससे वो 6 फीट की ट्रॉफी दे के नवाजा जाएगा। इस साल आधे सरपंच ट्रॉफी में एक नया खिताब और नया आयोजन, नया फॉर्मेट आपको देखने मिलता हुआ। 11 गेंद 10 छक्के मारने, अब मुकाबला एक तरफा है। 10 गेंद 62 रन नहीं बन पाएंगे, 10 छक्के लगेंगे, फिर भी हरिग्राम टीम मुकाबले में लीड करते हुए। बल्लेबाजों का जिक्र करेंगे, सोपान ने 13 गेंद पे 42 बनाए, सचिन गोडविंदे ने 8 गेंद पे 20 बनाए और राज जाधव ने 8 गेंद पे 36, तीन खिलाड़ियों ने 105 बनाए, 42 20 38, ये तीनों की पारी रही। गेंदबाजों को काफ़ी मार मिली और यही कारण रहा कि कौन टीम मुकाबले में पीछे आते हुए। जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीते, कौन टीम भले मुकाबला हारी लेकिन सीख के जाएगी कि उनकी गलतियां क्या हुई, उनकी गेंदबाजों की गलतियां, उनकी लाइन लेंथ और उनका वेरिएशन थोड़ा कम था इसीलिए ज़्यादा मार मिली इस मुकाबले में। वेरिएशन आपको सीखना चाहिए, लेग कटर बॉल, ऑफ कटर बॉल कैसे करते हैं ये सीखिए,
क्योंकि जब बड़े खिलाड़ी के साथ आप जब क्रिकेट खेलते हैं, चाहे ओपन हो या किसी लीग में, रायगढ़ प्रीमियर लीग, पनर प्रीमियर लीग में, तो बड़े खिलाड़ी से सीखिए कि लेग कटर बॉल कैसे करते हैं, ऑफ कटर बॉल अभ्यास करिए, उसके बाद आप अच्छे गेंदबाज बनोगे। चले एक और बढ़िया शॉट और मौका देते हैं डीजे मास्टर को। जीतते ऐसा भी खेल आपने देखा होगा, बिल्कुल इस साल फुटबॉल वर्ल्ड कप में वो खेल हुआ फ्रांस अर्जेंटीना का, एम्बापे हारे फुटबॉल में लेकिन सबका दिल जीता फ्रांस टीम ने, अकेले 4 गोल किए एम्बापे ने, अर्जेंटीना रही विश्व विजेता। और शायद अर्जेंटीना के जो खिलाड़ी थे मैसी, उन्होंने जो फोटो पोस्ट किया उसे 7 करोड़ लाइक मिले इंस्टाग्राम पे। इससे पहले रिकॉर्ड था गोल्डन ईक का 5.5 करोड़ लाइक का, लेकिन वो रिकॉर्ड तोड़ा मैसी के फोटो ने, 7 करोड़ लाइक इंस्टाग्राम पर। तो इसी बीच मुकाबला वन साइड है, स्वागत कक्ष में सम्मानीय राजेश काकड़े, ग्राम पंचायत सदस्य आदई। तो चलिए मुकाबला जीता है 105 रन, एक बार हरिग्राम के लिए जोरदार तालियां। जो टीम हाई स्कोर बनाएगी वो लकी ड्रॉ में आगे जाएगी। दोनों टीम हैंडशेक करिए, दोनों टीम प्लीज हैंडशेक करिए। टूर्नामेंट का नियम है डिसिप्लिन और ये मैच जीता है हरिग्राम टीम ने, और इस मैच का मैन ऑफ द मैच होगा नो डाउट रन मशीन वागेश्वर, हरिग्राम का टाइगर सोपान मात्रे मैन ऑफ द मैच। सोपान आइए, 42 रनों की पारी खेली, 13 गेंदों पर 6 चौके 2 छक्के मारे, और इसीलिए ये खिताब दिया जाएगा सोपान मात्रे को। नक्कीच इथे मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड दिला जाईल बघा। हा अवॉर्ड देण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करू गणेशजी म्हात्रे साहेब, आपण आपले शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड द्यायचा आहे। सोपान म्हात्रे या खेळाडूला निवडलं जात आहे, एक विध्वंसक खेळी केली 42 धावांवरती, खरं तर मैदानामध्ये तो आपण धावा बनवताना त्यांना पाहिलं, 42 धावा 13 चेंडूंना फेस करत या खेळाडूनं जमा केल्या होत्या, ज्यामध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश राहिला। तर हा अवॉर्ड जातोय सोपान म्हात्रे, या खेळाडूला अवॉर्ड असेल। गणेशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते अवॉर्ड दिला जात आहे, चांगला खेळ आपण या खेळाडूच्या माध्यमातून पाहिला, मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड आपण पाहतोय। दरम्यान आमच्या अतिथी मान्यवर आदरणीय उमेशजी शेळके साहेब यांना मी इन्व्हाइट करेन की आपण आमच्या मंचावरती यायचंय बघा। अतिथी मान्यवर आदरणीय उमेशजी शेळके साहेब या मंचावरती तुमचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करू।